तुला पाहते रे फेम ईशा म्हणजेच अभिनेत्री गायत्री दातार. तुला पाहते रे या मालिकेतून अभिनेत्री गायत्री दातारने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. या मालिकेमुळे गायत्री अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. मालिकेतील ईशा विक्रांतची जोडी सगळ्यांनाच भावली. आपल्या पहिल्याच मालिकेतून एवढं यश मिळवणाऱ्या मोजक्या अभिनेत्रींमध्ये तिची गणना होते. गायत्री मूळची मुंबईकर. गायत्रीचा जन्म 10 मार्च 1994 मुंबईत झाला. लहानपणापासूनच तिला अभिनयाची आवड होती. ती अनेक स्पर्धांमध्ये भाग घ्यायची. अशाच एका स्पर्धेत तिला अभिनेता सुबोध भावेकडून पारितोषिक देखील मिळाले होते. त्यावेळी कोणीच हा विचार केला नसेल की उद्या पुढे जाऊन ही मुलगी सुबोधची अभिनेत्री होईल. कॉलेजमध्ये असतानाही ती अनेक स्पर्धांमध्ये भाग घेत राहिली. यानंतर 2016 ती अजिंक्य लोखंडेच्या इनटॉलरन्स या शॉर्ट फिल्ममध्ये झळकली आणि 2018 तिच्याकडे तुला पाहते रे या मालिकेची मोठी संधी चालून आली. गायत्रीनं या संधीचं सोनं केलं आणि ईशाने तिला प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवलं. यानंतर गायत्रीनं रंगमंचावर एंट्री केली. निम्मा निम्मा राक्षस या नाटकाद्वारे तिनं रंगमंचावर पदार्पण केलं. गायत्रीला अभिनयाइतकीच नृत्याची सुद्धा आवड आहे आणि म्हणूनच तिने डान्सिंग क्वीन या रियालिटी शोमध्ये सहभाग घेत सगळ्यांची मनं जिंकली. तिला आपण चला हवायू द्या लेडीज जिंदाबादमध्ये कॉमेडी करतानाही पाहिलं. ती लवकरच कोल्हापूर डायरीज या चित्रपटात देखील झळकणार आहे. गायत्री पारंपरिक पोशाखात खूपच सुंदर दिसते. मात्र बोल्ड फोटोशूट करत तिनं सगळ्यांचं लक्ष देखील वेधून घेतलं. गायत्रीने एका म्युझिक अल्बममध्ये देखील काम केलं आहे. फारच कमी जणांना हे माहिती आहे की गायत्रीला ट्रेकिंगची खूप आवड आहे. तिनं माउंटेनिंगचा कोर्स केलेला आहे. तर अशा या धाडसी आणि अभिनयानं समृद्ध अशा छोटा पडदा गाजवणाऱ्या कलाकाराला अल्ट्रा मराठीचा मानाचा मुजरा.